पक्षातील फाटाफूट टाळण्यासाठी शिवसेना आणि भाजप दोघेही प्रत्येक पाऊल जबाबदारीनं टाकत असून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी उमेदवारी ऐनवेळी जाहीर करण्याचं धोरण या दोन्ही पक्षांनी घेतलं आहे. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी 1 फेब्रुवारी ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख आहे. एक दिवस शिल्लक राहिलेला असतानाही शिवसेना अथवा भाजपाकडून उमेदवारांची अधिकृतरित्या घोषणा झालेली नाहीये. युती तुटल्यानंतर दोन्ही पक्षात इच्छुकांची गर्दी झाल्यानं पक्षप्रमुखांना उमेदवारी देताना कोणाला उमेदवारी द्यावी म्हणजे नाराजी होणार नाही आणि जागाही आपल्या ताब्यात राहील याची खबरदारी घ्यावी लागणार आहे. दोन्ही पक्ष स्वबळावर लढण्याच्या तयारीत आहेत. शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरेंचं जे भाषण झालं इतकं मजबूत झालं की सर्व शिवसैनिक जोमात कामाला लागले आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती महाराष्ट्रातील आणि सगळ्या महापालिका म्हणजे मुंबई महापालिका सगळ्यात महत्वाची, मुंबई महापालिकेची शिवसेना प्रमुखांनी मुंबई तोडून न देण्यासाठी संघर्ष केला आणि आज यशस्वी झाले. मुंबईकर त्या ठिकाणी महाराष्ट्रातच आहे. आजही त्या ठिकाणी अनेकांचा डाव आहे की मुंबई वेगळी करायची, विदर्भ वेगळा करायचा, परंतु माननीय उद्धवजींच्या नेतृत्वाखाली संपूर्णपणे आम्ही एकत्र आहोत आणि मुंबई काय विदर्भ काय आम्ही तोडू देणार नाही आणि अखंड महाराष्ट्र होईल, कारण अखंड संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन खूप मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आणि म्हणून आत्ता हा जो आहे शिवसेना भाजप युतीचा माननीय उद्धवजींचा जो आदेश दिला तो आदेशाप्रमाणे त्या ठिकाणी आमचा 1 लाख करोड आहे आणि जबरदस्त यश मिळवून देणार आम्ही. युती तुटल्यानंतर आम्ही पूर्ण 62 गटांमध्ये जिल्हा परिषदेचे उमेदवार उभे करतो आहेत. आमच्याकडे सगळे उमेदवार आहेत, चांगले ताकदीने निवडून येणारे आहेत आणि 124 पंचायत समितीतले पूर्ण आमचे उमेदवार तयार आहेत. आम्ही आज फॉर्म भरतो आहे सगळ्यांचे. जो निवडून येऊ शकतो, जो परिचित आहे सगळ्यांना, जो भारतीय जनता पार्टीचा खंदा समर्थक आहे, अशाच लोकांना आम्ही त्या ठिकाणी तिकिटासाठी प्रयत्न केले आहेत आणि त्यांना तिकीट देतो आहे. सध्या सर्वच इच्छुकांना कामाला लागा असं सांगण्यात आलं आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या 1 दिवस आधी पक्षानं ठरवलेल्या उमेदवाराला निरोप दिला जाईल आणि नंतर त्याला AB फॉर्म मिळेल. तोपर्यंत सर्वच इच्छुक उमेदवार म्हणून कामाला लागले आहेत. शिवसेनेच्या वतीनं 62 जिल्हा परिषद आणि 124 पंचायत समितीसाठी जवळपास 800 उमेदवार इच्छुक आहेत. आता तसं उमेदवार निवडणं आमच्या समोर आमची सुद्धा परीक्षा आहे, परंतु आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांशी, शिवसैनिकांशी, पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून उमेदवार ठरवतो. 1 तारीख उमेदवारी ठरवण्याचा शेवटचा दिवस आहे. तोपर्यंत आमचे उमेदवार निश्चित, जवळपास आता 70-75% आमची यादी फायनलाइज झालेली आहे. काही 20-25% 10-20% काही उमेदवार बाकी आहेत, म्हणतो ते आम्ही लवकरच आज उद्या पूर्ण करू. काही जणांना आम्ही फॉर्म दाखल करायला सांगितलेले आहेत. जो पक्षाचा फॉर्म भरतो त्याला B फॉर्म मिळाला तरच तो फॉर्म सिलेक्ट होतो, तेव्हा त्याला पक्षाला काही चिंता करण्याची गरज नाही. जो अपक्ष भरणार त्याला शिवसेनेशी संबंध राहणारच नाही. 1 तारखेला सगळ्या उमेदवाराचे जे पक्षाचे तिकीट म्हणतात, B फॉर्म म्हणतात, हे शिवसेनेकडून निवडणूक अधिकाऱ्याकडे सादर केले जाते. युती तुटावी अशी भाजपा आणि शिवसेनेतील कार्यकर्त्यांची इच्छा होती. युती तुटल्याचा आनंदोत्सव शिवसेनेनं साजरा केला. आता दोन्ही पक्षांसाठी घोडा मैदान समोर असून आपली मतं राखणं आणि कार्यकर्त्यांना नाराज होऊ न देता निवडणूक पार पाडणं हे आव्हान त्यांच्या समोर राहणार आहे.